जसं हेअर सलूनला आहे परमिशन तसं मला वाटतं की ब्युटी आणि स्पाला पण पन द्यावी पन्नास दिली तरी चालेल तसे आता झालं हँडल करतो <Girls teams> की गेल्या दोन वर्षांमध्ये जसं कोरोना आहे तसं सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांवरती अगदी संक्रातच आलेली आहे म्हणजे त्यांचं भाडं असेल रेंट असेल त्यांचं कामगारांचं पगार असेल वीज बिल असेल याचा संपूर्ण पद्धतीने गेल्या दोन वर्षात आम्ही आंदोलन विविध प्रकारचे केलेले वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारने नवीन कडक निर्बंधांची नियमावली जारी केली आहे या नियमावलीमध्ये हेअर सलूनला पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे तर दुसरीकडं ब्युटी पार्लर स्पा हे उद्यापासून पुन्हा एकदा बंद राहणार आहेत आता मी पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका ब्युटी पार्लरमध्ये आलो आहे आणि इथं जर बघितलं तर या सरकारने जो निर्बंध ब्युटी पार्लरवर घातलेला आहे त्याचा विरोध करताना दिसत आहेत आपल्यासोबत इथले इथं काम करणारे लोक आहेत मॅडम काय सांगणं आहे तुमचं पुन्हा एकदा उद्यापासून तुमचं ब्युटी पार्लर, पार्लर शंभर टक्के बंद राहणार आहेत हो तर असं नको व्हायला होतं कारण मागच्या वर्षी पूर्ण टोटल सहा सा, ते सात महिने बंदच होतं ते त्याच्यामुळे स्पा आणि ब्युटी हे लेडीजशी कन्सर्न करतं ऍक्च्युली तर त्याच्यामुळे आमचं इन्कम पूर्णपणे बंद होतं मग रेंट स्टाफचं मेंटेनन्स अदर मेंटेनन्स कॉस्मॅटिक्स ह्याचा सगळ्यांचाच परिणाम खूप जास्त होऊन गेलेला त्याच्यानंतर मार्च एप्रिलमध्ये सुद्धा आम्ही ते पुन्हा एकदा फेस केलेलं तर मला वाटतं आता हे पुन्हा नाही व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घ्यायला शिकलोय किंवा आधीपासूनच आम्ही घेतच होतो ॲज अ सलून ओनर म्हणून आम्ही हे करतच होतो तर आता आम्ही पुन्हाही करू तर जसं हेअर सलूनला आहे परमिशन तसं मला वाटतं की ब्युटी आणि स्पाला पण पन द्यावी पन्नास टक्क्यांनी दिली तरी चालेल तसे आता दोन वर्ष झालं आम्ही बाय अपॉइंटमेंटच हँडल करतो क्लाइंट्स असं वॉकिंग क्लाइंट आम्ही एंटरटेनच करत नाही तर त्याच्यामुळे मला वाटतं की ही परमिशन काढून घेणं खरं चांगलंच नव्हतं त्याच्यामुळे आता उद्यापासून बंद ठेवू नये असा जर निर्णय दिला तर खूप छान होईल खरं तर ते काळजी घेत आहेत अपॉइंटमेंटनुसार माझ्यासोबत सलून आणि ब्युटी पार्लरचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत काय निर्णय म्हणजे कसं पाहता तुम्ही या सरकारच्या निर्णयाकडं खर तर राज्य सरकारचं एका अंगाने आभार व्यक्त करेल की त्यांनी यावेळेस सलूनला पन्नास टक्के तरी परवानगी दिलेली आहे परंतु त्याचबरोबर मी राज्य सरकारला जे नियम जारी केलेले आहेत नियमावली त्यामध्ये थोडा बदल करून आमचे जे ब्युटी पार्लर आणि स्पाचे व्यावसायिक आहेत त्यांना देखील पन्नास टक्क्याची परवानगी देण्यात यावी अशी मी एक विनंती करतो याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या दोन वर्षामध्ये जसं कोरोना आला आहे तसं सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांवरती अगदी संक्रातच आलेली आहे म्हणजे त्यांचं भाडं असेल रेंट असेल त्यांचं कामगारांचं पगार असेल वीज बिल असेल ह्याच्या संपूर्ण पद्धतीने गेल्या दोन वर्षात आम्ही आंदोलनं विविध प्रकारचे केलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही आता एक वाजता संपूर्ण राज्याची ब्युटी पार्लरच्या विभागाची आमची मिटिंग ठेवलेली आमचे पन्नास हजार सदस्य आहेत ब्युटी पार्लर व्यवसायाचे मग त्यामुळं यांची मिटिंग आयोजित केलेली आहे ऑनलाईन होणार आहे ह्याच्यात पुढची दिशा आणि आंदोलनाची दिशा म्हणजे सरकारला आम्ही एक विनंती करतोय लवकरात लवकर आजच तो निर्णय जाहीर करावा अन्यथा आमच्या ब्युटी पार्लरच्या व्यावसायिक ज्या महिला आहेत त्या ॲज अ असोसिएशन म्हणून आंदोलनामध्ये आता माझ्याबरोबर सहभागी होणार आहेत आंदोलनाचा देखील इशारा ते या ठिकाणी कारण की सगळी काळजी घेतोय मोठं नुकसान झालेलं होतं गेले वर्षभर हे ब्युटी पार्लर स्पा बंद होते त्यामुळं काही कस्टमर्स देखील आहेत मॅडम तुम्ही बरेचदा येत असाल पुन्हा एकदा उद्यापासून पार्लर आता बंद राहणार आहेत पार्लर बंद तर राहिलेच नाही पाहिजेत ऍक्च्युली गेल्या वेळेस पण काही हे नाही झालेलं का तर सलोन मधून कुणालाही काही प्रॉब्लेम नाही झालेला आजपर्यंत का तर सलोन मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये हायजिंग आहे क्लायंटची अपॉइंटमेंट घेऊनच क्लाइंटला सर्व्हिस दिली जाते म्हणजे जा काळजी घेतली जाते जे जे कोणी कस्टमर्स या ठिकाणी येतात जसं सांगितलं जाते की जर जर ज्या पद्धतीने हेअर सलूनला पन्नास टक्के सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने ब्युटी पार्लर स्पाला देखील ही मुभा द्यावी अन्यथा पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनचा देखील या ठिकाणी इशारा दिलेला आहे साहजिकच त्यांना वर्षभरात गेले जे लॉकडाऊन होतं त्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यालाच पाहता आता त्यांची देखील मागणी आहे की आम्हाला देखील पन्नास टक्के मुभा मिळून ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी कॅमेरा राजेश बिडकर समीमिकी गे एबी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट